सुस्वागतम सुस्वागतम वारे गति पुण्य पावन स्मृति स्विलंब अभिवादन करून गावकर पार्टी सहर्ष सादर करीत आहे। संगीत रामायण आमच्या लहानपणापासून रामायण करण्यास प्रोत्साहन देणारे कैलासवासी भाऊ गोवाजी मान्नाक यांचे आम्ही पुण्यस्मरण या ठिकाणी करतो। आम्हाला रामायण फळाचा अर्थ समजावून देणारे कैलासवासी अर्जुन बाबू हुर्डेकर यांचाही आम्ही पुण्यस्मरण करतो। रामायणातील भागांचे कवन कसे गावे हे आम्हाला समजावून देणारे कैलासवासी देवनारायण शेळकर यांचाही आम्ही पुण्यस्मरण करतो। रामायणामध्ये गाणी कशी वापरावी हे आम्हाला समजावून देणारे कैलासवासी राजाराम बाबू गावकर यांचाही आम्ही पुण्यस्मरण करतो। आणि आता गावकर पार्टी सहर्ष सादर करीत आहे संगीत रामायण। धन्य मिथिला नगरीत धन्य मिथिला नगरीत राज जनक राज करी राज जनक राज करी उड़ा तोड़
या मिथिला नगरी मध्ये येऊन पोहोचलेला आज माझी कन्या सीता तिचा विवाह संपन्न होत आहे. ही काही सामान्य स्त्री नाही. माझी सीता त्या सीतेचा जन्म हा सामान्य माणसासारखा झालेला नाही. ती अयोनी संभव अशी माझी पुत्री सीता आहे. ब्रह्मदेवाने एका समुद्राच्या घरी हा मोठा यज्ञ मांडला. त्या ब्रह्मदेवाने मांडलेल्या यज्ञातून तान्या सरे रसेसुराची उत्पत्ती झाली. तान्या रसेसुराची उत्पत्ती यज्ञातून झाल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रश्न पडला की याचा आता काय करावं. ते रक्त कौंडळामध्ये भरलं गेलं. कौंडळामध्ये भरून त्याला झाकण लावण्यात असं कौंडळाने भरलेलं आणि झाकण लावलेलं रक्त एक चंदनाची पेटी घडवून त्या पेटीमध्ये सोडण्यात ही चंदनाची पेटी ज्यामध्ये दान्या रसेसुराचा रक्त आहे आणि कौंडळ आहे अशी पेटी घेऊन सागरात तिने सोडण्यात सागरात तिघावर एक मच्छीमार बांधव मच्छीमारी करत होता. तो मच्छीमारी करत असताना त्याच्या पागामध्ये ती पेटी सापडली. त्या पेटीचं काय करावं म्हणून तो मच्छीमार बांधव माझ्याकडे ती पेटी घेऊन माझ्या दरबारामध्ये ती पेटी उघडून मी बघतो तो काय. त्या पेटीमध्ये एक रत्नकन्या दिसत होती आणि ती रत्नकन्या मध्येच आजची पुत्री सीता अशी ही दिव्य जन्म झालेली माझी पुत्री सीता तिचा आज स्वयंवराचा सोहळा संपन्न होत आहे आणि अवघी मिथिला नगरी फुलून गेली आहे. सर्व राजे रजवाडे येथे झालेले आहे. सर्व व्यवस्था चोख करा आणि ज्या त्या इमामाप्रमाणे त्या त्या राजांची आपल्या शयन कक्षामध्ये व्यवस्था करा. महाराज मी आता